ಇಡೀ ದೇಶವನ್ನೇ ಬೆಚ್ಚಿ ಬೀಳಿಸಿದ ನಿರ್ಭಯ ಸಾಮೂಹಿಕ ಅತ್ಯಾಚಾರ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಮರಣ ದಂಡನೆ ಶಿಕ್ಷೆಗೆ ಗುರಿಯಾಗಿರೋ ನಾಲ್ವರು ದೋಷಿಗಳಿಗೆ ಕೊನೆಗೂ ಗಲ್ಲಿಗೇರಿಸುವ ಕಾಲ ಕೂಡಿ ಬಂದಿದೆ. ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಹಂತಕರಿಗೆ ಗಲ್ಲಿಗೇರಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಇನ್ನು ನಿರ್ಭಯ ಕೊಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಆರೋಪಿ ಪವನ್ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದ ಕ್ಯೂರೇಟಿವ್ ಅರ್ಜಿಯನ್ನ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ವಜಾಗೊಳಿಸಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ನಿರ್ಭಯ ಹಂತಕರಿಗೆ ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆ ಫಿಕ್ಸ್ ಆಗಿದೆ. ನಾಳೆ ಕಾಮಕರನ್ನ ಗಲ್ಲಿಗೆ ಏರಿಸ್ತಾ ಇರೋದು ನಿರ್ಭಯ ಅಮ್ಮನಿಗೆ ಸಂತಸವನ್ನ ತಂದಿದೆ. ಅಂತೋಂತ ನಿರ್ಭಯ ಕೀಚಕರು ಗಲ್ಲಿಗೇರುವ ಸಮಯ ಫಿಕ್ಸ್ ಆಗಿದೆ. ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಗೆ ನಾಲ್ವರು ಆರೋಪಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆಯನ್ನ ವಿಧಿಸಲಾಗುತ್ತೆ. ಈ ಒಂದು ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಭಯ ಅಮ್ಮ ಸಂತಸಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. कितने बार टाइम दिया गया? पहले फांसी पोस्टपोन इसलिए हुई कि इनकी रेमडी बाकी थी, दूसरी फांसी इसलिए पोस्टपोन हुई कि इनकी रेमडी बाकी थी, और फाइनली ये तीसरा डेट वारंट जारी हुआ. 15 दिन का इनके पास टाइम था, लेकिन अलग अलग चुपचाप बैठे रहे. एक दिन पहले वो भी जिसका डालना था उसको नहीं डाले. इन्होंने पूरा समय खराब किया है, कोर्ट को गुमराह किया है, सिस्टम को गुमराह किया है, और आज इनकी अपील खारिज हो गई है, और कल उनको फांसी. वकालतनामा भी नहीं जमा किया था उन्होंने. हाँ, सबसे अहम बात, जो कानून का रखवाला है वही अनलीगल काम कर रहा है. कोर्ट को गुमराह कर रहे हैं कि मैं वकील हूँ पवन का, और वकालतनामा इन्होंने साइन नहीं किया, वकालतनामा कोर्ट में जमा नहीं किया, तो कहीं ना कहीं ये कोर्ट को गुमराह कर रहे हैं, सिस्टम को ही गुमराह किया. आज इनकी अपील खारिज हो गई है, कल मुजरिमों को फांसी. आज मैं बहुत खुश हूँ, इसलिए कि जिस तरीके से एपी सिंह लोग का मजाक बना रहे थे, लोगों को मैनिपुलेट कर रहे थे, उस पर आज बैन लगा है, और कल वो डेट है जिसमें हैंग किया जाएगा. देखिए सर, समझना ये पड़ेगा कि जो हमारा आर्टिकल 21 है या जो कानून है, उसका इंटेंशन ये है कि कोई भी अगर अच्छे आशय से कानून में जाता है न्याय मांगने के लिए या अपने बचाव करने के लिए, तो निश्चित रूप को उसको दिया जाएगा. लेकिन आप देखेंगे कि जब हमने ये पिटीशन पटियाला हाउस कोर्ट में 18 में मूव की थी दिसंबर में, कोर्ट इनको बराबर एक साल तक